तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर पुन्हा एकदा विनंती अशी की व्हिडिओ संपूर्ण पाहून एक लाईक जरूर करा आणि अद्याप जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा. व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर आपले फक्त 2 मिनटं घेणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक सुरुवात जी केली होती व्हिडिओची, ती सुरुवात आज आपण या व्हिडिओची सुरुवातसुद्धा करणार, त्याच व्हिडिओनं करणार आहोत. तर तेवढी आपण एक छोटीशी क्लिप पाहणार आहोत सुरुवातीला. मित्रांनो, 701 किलोमीटर लांबीचा हा समृद्धी महामार्ग आहे आणि आपण समृद्धी कामाचे अपडेट देण्यासाठी बराचसा प्रवास करत आहोत, आणखीनही भविष्यात करणार आहोत. ज्यांना असं वाटतं की ट्रॅव्हल सपोर्टसाठी आपण गजानन चव्हाण यूट्यूब चॅनलला सपोर्ट करू शकतो, त्यांनी नक्कीच संपर्क करावा. तर आणि ज्यांना वाटतं की ह्या गोष्टीत आपल्याला पडायचं नाही, त्यांच्यासाठी आपण पूर्ण व्हिडिओ सिरीज फ्री ठेवलेली आहे. नक्की तुम्ही फ्री पाहू शकता, असं तुम्हाला कोणालाही आग्रह नाही आहे, परंतु जाणकार लोकांसाठीच सबस्क्रायबरसाठीच ही सुविधा आपण सुरू केलेली आहे. जॉईंट बटन न घेता अशा पद्धतीची आपण सुविधा सुरू करत आहोत आणि तुम्ही सांगाल त्या भागामधील तुम्हाला अपडेट मी देणार आहे. नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गजानन चव्हाण यूट्यूब चॅनलवरती समृद्धी महामार्ग सिरीजमधील एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, आपण गेली 10 ते 15 दिवसाखाली आपण औरंगाबादपासून ते एकंदरीत मेहकरपर्यंतचं 4 व्हिडिओमध्ये प्रवास केला होता. समृद्धी महामार्गाच्या कामाचे अपडेट घेणारा जो प्रवास होता, तर ते व्हिडिओ सर्व तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. तर मेहकरपासून पुढचा प्रवास जवळजवळ आपण आता हा प्रवास नागपूरपर्यंत करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि नागपूरपर्यंत तुम्हाला मी काम दाखवणार आहे. तर मित्रांनो, या मेहनतीसाठी तुम्हाला व्हिडिओ सातत्यानं पाहायचे आहे, लाईक करायचं आहे. तर आपण आज 5वा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत या प्रवासाचा. हे समोर पाहत आहात, पहा की आपण पुन्हा एकदा 10 ते 15 दिवसानंतर आलेलो आहोत. इंटरचेंज 11 मेहकर या ठिकाणी आलेलो आहोत. इथलं मेहकरच्या इंटरचेंजचं काम एकदम टकाटक झालेलं आहे, याचा व्हिडिओ आपण मागे पाहिलेलंच आहे. आज आपण थोडक्यात इथल्या भागावरती एक दृष्टिक्षेप टाकणार आहोत. तर इथून आता पुढे नागपूरला जायचं आहे, त्याच अगोदर आपल्याला पॅकेज नंबर 5 मधील जे काम आहे वाशिम जिल्ह्यातील, तर हे काम पण आपल्याला दाखवायचं आहे. त्यासाठी आपण आज नव्याने प्रवासाला सुरुवात केलेली आहे आणि हे जे पॅकेज नंबर 6 काम आहे ॲपको इन्फ्राटेक कंपनीच्या अंडर हे काम आपल्याला पाहायला मिळत आहे. गोंढाळा कांबरखेडा नावाच्या गावाच्या हद्दीमध्ये हे इंटरचेंज आहे. तर मंडळी, आपण या दिशेने जवळपास 282 चेनेजपासून आपल्या व्हिडिओला स्टार्ट केलं होतं. इथं दिसते पहा, हे 275 जवळपास आपण 7 किलोमीटर प्रवास करून आलेलो आहोत आणि आपण तिथं वाशिम पाहिलं होतं 68 किलोमीटर आणि इथं दिसते पहा 61 किलोमीटर आणखीन वाशिम आपल्याला पाहायला मिळेल. आणि विशेष म्हणजे आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत मीडियन ओपनिंग समृद्धी महामार्गावरती रिवर्स जाण्यासाठी सुद्धा व्यवस्था इथं आपल्याला दिसत आहे. जे मधली जी मार्गिका आहे डिवायडर, याच्या दरम्यान दोन्ही महामार्गाला कनेक्ट करण्यासाठी अशा पद्धतीनं व्यवस्था आपल्याला दिसत आहे. पहा आणि या ठिकाणी आपल्याला हे फाटक पण दिसते पहा, म्हणजे हा गेटसुद्धा या ठिकाणी बसवलेला आहे, म्हणजे आवश्यकतेनुसार रिवर्स जाणाऱ्या गाड्यांना इथून जाण्याची व्यवस्थासुद्धा होऊ शकते. Thank you.
तर आपण या दिशेने प्रवास करत आलेलो आहोत. इकडल्या दिशेला आपण 275 वरती थांबलो होतो आणि तिथून पुढे जवळपास 3-1 किलोमीटर अंतर पुढे आल्यानंतर म्हणजे हे जे चेनेज नंबर 271 असेल आणि इथं आपल्याला एक गोष्ट दिसली ती म्हणजे इथं ओपन स्पेस आहे आणि हे ओपन स्पेस म्हणजेच जवळपास इथं पेट्रोल पंपाचं नियोजन असलं पाहिजे. ही त्यासाठीच नियोजित जागा, पेट्रोल पंप, गॅस पंप असेल किंवा चार्जिंग पॉईंट असेल तर ह्याची व्यवस्था या ठिकाणी होणार असेल. इथं जर पाहिलं आपण दृष्टिक्षेप टाकूया आपण पहा तर इथून येणाऱ्या वाहनांसाठी इथून रस्ता दिला जाणार आहे पहा. आणि सध्याच्याला इथं ओपन स्पेस आहे, काम वगैरे काही झालेलं नाही आहे, केबलिंग वगैरे केलेली आहे आणि अशाच पद्धतीने तुम्हाला इथं परत समृद्धी महामार्गाला लागता येईल हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर मंडळी आपल्याला हे जे पेट्रोल पंपाचं काम दिसत आहे तर ह्या लोकेशनच्या हद्दीमध्ये दिसते पहा. आता मेहकर जवळपास इथून बघा कोण्या दिशेला आहे मेहकर पाहूया आपण. हां, आपण अशा दिशेने आलेलो आहोत आणि इकडं जात आहोत आपण मालेगाव जहागीर आणि हा समृद्धी महामार्गाचा व्हाईट पट्टा हा दिसतो आहे आपल्याला आणि याच परिसरामध्ये आपल्याला काम दिसतं आहे म्हणजे पेट्रोल पंपाचं. हे ॲपको इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं डेपो आपण तिथं पाहिलेलंच आहे मागे पाठीमागे. कराडवाडी डोणगाव नावाच्या गावाच्या हद्दीमध्ये आपल्याला इथं पेट्रोल पंपाचं काम दिसेल पहा. अपडेट झालेले नाही आहे, महामार्गाचा पट्टासुद्धा दिसत नाही आहे, बट आपण या ठिकाणी आहोत हे निश्चित आहे पहा. काही ठिकाणी दिसते थोड्याफार प्रमाणामध्ये. तर हे म्हणजेच आपल्याला या ठिकाणी असलेलं पेट्रोल पंपाचं काम पाहायला मिळेल. तर मंडळी आपण जवळपास 282 किलोमीटर चेनेजवरून या व्हिडिओला स्टार्ट केलं होतं. इथं दिसते पहा 266 चेनेज नंबर आणि म्हणजेच जवळपास आपण 15-16 किलोमीटर अंतर प्रवास करून आलेलो आहोत मेहकरपासून आणि तिथपासून इथपर्यंत महामार्गाचं काम एकदम टकाटक झालेलं दिसत आहे आपल्याला. दुसरी गोष्ट अशी ऑब्झर्व केली आपण एवढ्या प्रवासामध्ये तुम्हीसुद्धा पाहिलं असेल की आपल्याला या महामार्गाने प्रवास करणारी वाहनं दिसत नाही आहेत, तुरळक वाहनं आपल्याला प्रवास करत असताना दिसत आहेत. म्हणजे नाहीच म्हणायला हरकत नाही, परंतु जर जालना औरंगाबाद या भागामधलं काम म्हणजे मराठवाड्यातलं बऱ्याच दिवसापासून हे काम झालेलं आहे, टू व्हीलर असेल, फोर व्हीलर असेल, हमखास प्रवास करताना मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक आपल्याला समृद्धी महामार्गाने दिसत आहे, तसं इथं विदर्भामध्ये आपल्याला ही गोष्ट दिसत नाही आहे. असो तर नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. लवकरच हा महामार्ग ओपन होणार आहे, लिगली आपल्याला आत्तापर्यंत प्रवासाला परवानगी नाही आहे आणि या महामार्गाचे ओपनिंग डेटसुद्धा सरकारकडून सध्याच्याला जाहीर करण्यात आलेले नाही. लवकरच जाहीर जशी होईल न्यूजमध्ये पण आपल्याला समजणारच आहे. तर बेळगाव गावाच्या हद्दीमध्ये बेळगाव का बेळगाव आहे तिथपर्यंत आपल्याला प्रवास करायचा आहे. 266 वरती आता आहोत आपण. आता आपल्याला जायचं आहे 260 म्हणजे या व्हिडिओला आपण त्या ठिकाणापर्यंत नेऊन सोडणार आहोत. हा भाग 5 आणि इकडं पाहत आहोत सूर्यनारायणाचं सुंदर आपल्याला दर्शन होत आहे. आस्थाला जात असताना सूर्यनारायण म्हणजे मुंबईच्या दिशेने इकडं महामार्ग जातो आहे आणि हा महामार्ग आपल्याला माहीत आहे पूर्व पश्चिम अशा या महामार्गाची निर्मिती होत आहे. सूर्यनारायण पश्चिमेला गेलेले आहेत म्हणजेच नागपूरकडून आलेले आहेत आणि जात आहेत मुंबईला. मुंबईकडं हा महामार्ग इकडं जात आहे आणि आपल्या पाठीमागं जर पाहिलं तर नागपूरवरून येतो. सकाळी सकाळी सूर्यनारायण या दिशेने येतात नागपूरवरून. तर हा इकडं पाहत आहोत नागपूरकडे जाणारा महामार्ग काम टकाटक झालेला आहे. पुढं चला मग. Thank you.
तर मंडळी आपण एक्झॅक्ट येऊन पोहोचलेलो आहोत बेलगाव किनवड नावाचं गाव आहे या गावाच्या हद्दीमध्ये आणि या गावाच्या हद्दीमध्येच पॅकेज नंबर 6 काम इकडल्या दिशेने जर नागपूरला जर जात असाल तर संपत म्हणजे स्टार्टिंग पॉईंट म्हणायला हरकत नाही मुंबईच्या दिशेने. तर इथं पाहूया आपण 260 किलोमीटर दिसतंय पहा म्हणजे चेंज नंबर. अरे बापरे इथं बऱ्याचशा प्रमाणात वाढण्यावर आपल्याला झाडावरती दिसते आजूबाजूनं लोक पण नाही आहेत. हे पहा तुम्हाला दाखवतो एकदा झूम करून अगदी या बाबळीच्या झाडावरती जवळच या वानेराची फौज आहे पहा. असो इथं पहा चेनेज नंबर 260 आहे आणि इथून आणखीन जर पाहिलं तर आपल्याला थोडंसं दूरच राहतो मी वाशिम जे आहे 46 किलोमीटर दिसते पहा. चला तर पुढं जाऊया आपण आणि इथं पुन्हा आणखीन आपल्याला सेंटरला एक रिटर्न येण्यासाठीचा पॉईंट दिसतोय पहा. तर असो एकंदरीत मित्रांनो तर इथपर्यंत आपल्याला ट्रॅफिक सेफ्टी गार्ड पण इथपर्यंत काम म्हणजे पॅकेज नंबर 6 काम दिसतंय. इथून पुढचा जो खरा राडा जो आहे तो पॅकेज 5 सुरू होतो. आता हे पॅकेज 5 पूर्वी एक कंपनी होती तर त्या कंपनीचं स्लो काम असल्यामुळे त्या कंपनीला काढून दुसऱ्या कंपनीला हे काम दिलेलं आहे पॅकेज नंबर 5 आणि खास करून आपण हा प्रवास करत आहोत पॅकेज नंबर 5 काम पाहण्यासाठी. तर मंडळी पॅकेज नंबर 5 जो व्हिडिओ आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य की या प्रवासाचा पुढला पार्ट जो आहे पार्ट नंबर 6 तो उद्या आपण प्रवास करणार आहोत या भागामध्ये. आता सायंकाळचा वेळ झालेला आहे इथं थांबणार आहोत. आपण आतापर्यंत मेहकरपासून इथपर्यंत जवळपास 20-21 किलोमीटर अंतर प्रवास केलेला आहे. या भागामध्ये तुम्हाला पाहिलेलं आहे की सर्व काम टकाटक झालेलं आहे तेव्हा नंतरच्या भागामध्ये पाहणार आहोत पुढचा प्रवास. तर या व्हिडिओमध्ये इथं थांबूया पुन्हा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र बाय बाय.